जेव्हा पृथ्वीच्या भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार केला जातो तेव्हा लक्षात येतं की आमच्या पृथ्वीवरती सुमारे 71% पाणी आणि केवळ 29% जमीन आहे. त्यावेळी प्रश्न पडतो, एवढं मोठं पाणी असून देखील का आमिर खान पाणी फाउंडेशन राबवत आहे? का लाखो लोकांना गोळा करून पाण्याबद्दलच्या उपाययोजना राबवत आहे? एवढं मोठं पाणी मग मराठवाड्याला कायम दुष्काळग्रस्त का जाहीर केलं जात आहे? या दुष्काळापायी कित्येकांच्या डोळ्यातलं पाणी 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 करून काढत आहे. कृषी प्रधान देशातल्या शेतकऱ्याचं पीक पाण्यावाचून का करपत आहे? करपलेलं पीक पाहून शेतकऱ्याचं मन का आजुरत आहे? टँकरच्या रांगेला पाणी भरण्यासाठी कित्येकांची डोकी का फुटते आहेत? एवढंच काय तर आज देखील कित्येक लोक पाण्यावाचून तरफडून तरफडून का मरत आहेत? या सर्व प्रश्नांनी मन घेरून जातं. मी पाणी पाणी करून डोळ्यासमोर पाण्याचं एक चित्र तरळतं. त्या तरळलेल्या चित्रात मला उद्याचं भविष्य दिसतं. कित्येक लाखो पशु पक्षी पाण्यावाचून तरफडून मेलेली, कित्येक चिमुरडी बालकं पाण्यावाचून व्याकुळली, कित्येक गाव ओसाड पडलेली, कित्येक जमिनी ओसाड पडलेल्या. कृषी प्रधान देश पाण्यावाचून हतबल झालेला. आणि म्हणूनच पाणी हेच जीवन सांगण्यासाठी, पाणी हेच भविष्य सांगण्यासाठी मी कुमारी शेळके शिवगीता संजय, दादा पाटील कॉलेज कर्जत, अहमदनगर, विचार मंचाने मांडलेला प्रस्तुत विषय मांडते, जल हे तो कल हे. ही भीषण परिस्थिती निर्माण होत असताना देखील कारखान्यातील रसायनांमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या होणाऱ्या दूषितीकरणाकडे आम्ही दुर्लक्ष का करतोय? मोठमोठ्या सण उत्सवातल्या कचऱ्यांची विल्हेवाट आम्ही जलाशयात का करतोय? एकीकडे पाण्याच्या एकाएका थेंबासाठी तरसत असताना दुसरीकडे पाण्याच्या शॉवर खाली का नाहतोय? एकीकडे लाखो लोकांना गोळा करून पाणी फाउंडेशन आमिर खान राबवतोय तर दुसरीकडे लाखो लोक पाण्याच्या पुराने वाहून जात आहेत. मग आम्ही नेमकं कुठल्या पाण्याचा विचार करायचा? कारण या सर्व प्रश्नांच्या मागे आम्हीच आहोत. आम्ही निसर्गाचा रास केला, आम्ही निसर्गाचा समतोल बिघडवला. जल सिर्फ प्यास नाही, जल जीवन हे. जल सिर्फ आस नाही, जल धन हे. जल हे तो सब कुछ, जल हे तो कल हे. आजी सांगते, पूर्वी खूप पाऊस होता, शेतकरी सुखी होता, देश कृषी प्रधान होता. पण आज आजीला सांगावं लागतंय, आजी पूर्वी माणूस निसर्गाची पूजा करायचा, देश गरीब होता, पण प्रत्येक माणूस समाधानाने सुखाने पाण्याचे दोन घोट प्यायचा. आज देश खूप श्रीमंत झालाय, पाणी फिल्टर करू लागलाय, पण गरीबच काय तर श्रीमंत सुद्धा पाण्याच्या एका थेंबासाठी तरसू लागलाय. आणि म्हणूनच आम्हाला उद्याचा दिवस बघायचा असेल, उद्याचं भविष्य बघायचं असेल, तर आज आम्हाला पाणी बचत करणं, पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. वृक्ष संवर्धन करणं, निसर्गाचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्र शासनाच्या स्कीमा येतात विहिरी शेततळी शेतकऱ्यांना बांधून देण्याच्या, पण या विहिरी कागदावरच जिरल्या जातात. अगदी तसंच आमच्या जमिनीतलं पाणी सुद्धा जमिनीतच जिरलं जातंय, फुटाफुटानी आणखी खाली चाललंय. कारण आम्ही जंगले तोडून तिथं सिमेंट काँक्रीटचं शहर उभा केलंय, बेसुमार झाडांची कत्तल केली, पाऊस पडणारच कसा? आणि हे चित्र जर असंच राहिलं, ही परिस्थिती जर अशीच राहिली ना, तर आम्हाला भविष्यात पैशावरती पाण्याची रिकामी बॉटल सुद्धा भेटणार नाही. आणि म्हणूनच आम्हाला उद्याचा विचार करून, उद्याच्या भविष्याचा विचार करून आज पाणी बचत करणं, आज वृक्ष संवर्धन करणं, आज निसर्गाचं संवर्धन करणं, पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. वास्तव परिस्थिती दिनांक 14 एप्रिल 2019 रोजी परंडा तालुक्यातील शेळगाव येथे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेसाठी जात असताना एका गावामध्ये लोकांचा आक्रोश किंकाळ्या ऐकू येत होत्या. संपूर्ण गाव एका जागी जमा झाला होता. आम्ही गाडीतून उतरलो, खाली जाऊन प्रत्यक्ष पाहिलं तर काय, कृषी प्रधान देशातल्या शेतकऱ्याने झाडाला फाशी घेऊन जीवनाचा निरोप केला होता. कारण आदल्या दिवशी त्याच्या सर्ज्या बैलाने पाणी पाणी करून पाण्यावाचून प्राण सोडला होता. या भयानक दृश्याने अंगावरती शहरे आले. गावामध्ये एवढी भीषण परिस्थिती पाण्याची की गावची शाळा सुद्धा बंद पाडली होती. त्या शेतकऱ्याच्या मूर्छित देहाकडे बाहून त्याची मुलं आक्रोश करत होती, आरुळ्या करत होती. आणि त्याच आक्रोशाला छेदत आज मी मानव जातीला एक प्रश्न विचारते आहे, ही जंगलं तोडून सिमेंट काँक्रीटचं उभारलेलं शहर तुम्हाला उद्याचं भविष्य देईल काय? उद्याच्या पिढीची तहान भागवेल काय? आज दूषित केलेलं पाणी तुम्ही उद्या पिऊ शकाल काय? आज विनाकारण वाया घालवलेलं पाणी तुम्ही उद्या मिळू शकाल काय? नाही ना. मग तुम्हाला त्यामुळे आजच पाणी बचत, पाणी नियोजन करणं कुठेतरी गरजेचं आहे. उद्याच्या भविष्याचा विचार करून आज निसर्गाचं संवर्धन करणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करणं गरजेचं आहे. शाश्वत शेतीचा विचार करत असताना तुषार सिंचनाच्या ऐवजी ठिबक सिंचनाचा वापर करावा. कारखान्यातल्या दूषित रसायने नदी पात्रात न सोडता त्याची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. कचऱ्याची विल्हेवाट जलाशयात न लावता योग्य ठिकाणी लावणं गरजेचं आहे. आजच पेपरला न्यूज होती, जलाशयातील जलचरांचे प्राण धोक्यात.
म्हणजे आम्ही जलचरांचे जीवन सुद्धा विस्कळीत करून टाकलं आहे. आणि म्हणूनच आम्हाला उद्याच्या भविष्यासाठी आज पाणी आडवा पाणी जिरवा सारखे उपक्रम राबणं गरजेचं आहे. कारण पाणी हेच जीवन आहे. आज मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर केला जातोय, उद्या संपूर्ण भारत देश दुष्काळग्रस्त जाहीर केला जाईल. पण ही परिस्थिती आम्हाला निर्माण करायची नसेल तर आज आम्हाला 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी जे पाण्याचं सखोल नियोजन केलं ते आजपासून करणं गरजेचं आहे. कारण पाणी हेच जीवन आहे. पाणी आहे तर उद्याचा दिवस आहे. कारण तुमच्या संपत्तीवरती, तुमच्या प्रतिष्ठेवरती, तुमच्या प्रॉपर्टीवरती पाणी विकत घेऊया शकणार नाही आपण. हे चित्र असंच राहिलं, असाच निसर्गाचा रास होत राहिला ना, तर उद्या तुम्ही पैशांचा पाऊस पाडला तरी तुमच्या पैशाच्या पावसावरती, पाण्याच्या पावसाचा एक थेंब सुद्धा पडणार नाही. आणि म्हणूनच जाता जाता विचार मंचाची रजा घेता घेता एवढंच सांगायचं वाटतं, काय सांगू समाजाचं वास्तव भीषण परिस्थिती घडते आहे. काय सांगू समाजाचं वास्तव भीषण परिस्थिती घडते आहे. कृषी प्रधान देशातल्या शेतकऱ्याची शेती पाण्या वाचून करपत आहे. चिंता वाटते आम्हाला उद्याच्या भविष्याची, चिंता वाटते आम्हाला उद्याच्या भविष्याची. अरे इथे प्रश्न पाण्याचा खात्रीच कुठे आहे उद्याच्या जगण्याची. हे मानवा निसर्गाचा रास केलास तू, पाणी हे जीवन विसरून गेलास तू, हेच असंच चालू ठेवलं तर एक दिवस तुला भोगायला भेटेल. तेव्हा आठवण येईल तुला तुझ्या कर्मांची, तेव्हा तुला आठवण येईल तुझ्या तुला कर्मांची. आणि म्हणूनच उद्याचा दिवस पाहायचा असेल तर आजच सुरुवात कर पाणी बचतीची आणि पाणी नियोजनाची. कारण अच्छे कर्म का अच्छा फले, आज पाणी जल है तो कल है, जल है तो कल है. धन्यवाद.